अत्यंत मी माफी मागतो त्याविषयी जे आमच्याकडून जो आमच्या कराकर बांधवांना जो हल्ला झाला त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांची आपल्या युनिटची आणि आपल्या गाव प्रोडक्शनची माफी मागतो मी गावरणवळची। त्याविषयी झालं असं की आम्ही मोटरसायकलवरून घराकडे जात असताना शूटिंग चालू होती आणि शूटिंग चालू असताना दिसले आम्हाला काय चालू आहे शूटिंग तर आहे पण नेमकं म्हटलं कसं आहे काय परंतु गेल्यानंतर थोडं आम्हाला दिसलं थोडं अस्तव्यस्त म्हटलं हे काय योग्य वाटलं नाही म्हणून आमच्या कोणत्या कलाकारांना मारहाण झाली त्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागतो। आणि आम्ही ज्यावेळेस खात्री केली की जी वेबसिरीज जी आहे ती गावरमोळूची वेबसिरीज आहे आणि विशेष म्हणजे ती गावरमोळूची वेबसिरीज जी आहे त्याचे प्रोड्युसर प्रशांत वाणी सर आहेत आणि डायरेक्टर विष्णू चौधरी साहेब यांचे म्हणजे या गावडण वडूला डायरेक्ट करताय आमचे विष्णू चौधरी। तू दुर्दैवाने त्याविषयी विष्णू चौधरी सर नसल्यामुळे आम्हाला कोणी ओळखू आलं नाही त्या ठिकाणी म्हणून आमच्याकडून तो हल्ला झाला आणि सध्या परिस्थिती अशी झाली जेव्हापासून सैराट रिलीज झाला त्यापासून प्रोडक्शनवाले भरपूर झालेत कलाकारही भरपूर झालेत फसवणूक होणारे कलाकार ते पण भरपूर झालेत डायरेक्शन करणारे पण भरपूर झालेत त्याच्यामुळं सर्वसाधारण कुटुंब जे आहेत प्रत्येकाची काहीतरी स्वप्न असतात का मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे म्हणजे तुम्ही काहीतरी पारशी आर्टचे सारखं काहीतरी नाव कमवायचे म्हणून अशा कलाकारांकडून काही डायरेक्टर असतील फ्रॉड करणारे जे आहेत ते गुटके लंबू अशी कोणालाही घेऊन काम करतात ठीक आहे करू देतो त्यांचा प्रश्न आहे परंतु स्थानिक लेवलचे आपले ग्रामीण कलाकार जे आहेत त्यांची कोणतीही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी आमच्याकडून त्याविषयी तो हल्ला झाला त्याबद्दल पुन्हा एकदा मी तो गावरान माफी मागतो त्याची। आणि विशेष म्हणजे की ज्यावेळेस आम्हाला कळलं की हे विष्णू चौधरींची टीम आहे जे त्याविषयी त्या ठिकाणी नव्हते ते म्हणून त्या ठिकाणी आमच्याकडून तो हल्ला झाला। आणि यातून एकच मला सांगावेसे वाटते का हे जे कुटुंब जे आहे म्हणजे गावरान वळू हे कुटुंबच आहे जरी वेबसिरीज जरी असेल तरी ही टीम म्हणजे कुटुंब आहे हे सर्व शेतकऱ्याची मुलं आहेत विष्णू चौधरीसुद्धा हे शेतकरी आहेत आणि त्याचे प्रोड्युसर प्रशांत वाणी हे सुद्धा शेतकरी कुटुंबाला मला आलेले माणसं आहेत त्यामुळे त्यांना ग्रामीण माणसातल्या प्रत्येक माणसाचा त्यांना आदर वाटतो आणि त्यातून त्यांना असं वाटतं की आपण हे करू ते करू म्हणून त्यांनी गावरमोळू हे चालू केलं आणि त्यातून स्वतःच्या कष्टाचे मेहनतीचे पैसे ते गावरमोळूच्या शूटसाठी लावून राहिले।